कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. झोपली नाही ससून? भाई अरे ते इथे छान शांत शांत वाटत होत ना, जाते मी झोपायला. तू नाही झोपलास का अजून? तुझ्या मनातली उलघाल माहिती असताना झोप येईल तुझ्या बाईला. म्हणजे मला एक सांग, विश्वास आहे तुझा माझ्यावर? भाई अरे माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मग हे या भाईची शपथ अन सांग, आबासाहेबांनी ठरवलेल्या या लग्नासाठी तू मनापासून तयार आहेस? माझं उत्तर मला मिळालंय प्रिया. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न, तुला त्या प्रीतमशी लग्न करायचंय? आता तरी चढचढून बोल, शेवटची संधी येते. तू अशी गप्प राहून हा प्रश्न सुटणार नाहीये. माझं खूप प्रेम आहे प्रीतम सरांवर, मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही लग्न करून कधीच सुखी नाही राहू शकत. थांब आहेस्ट, तुला तुझं अख्खं आयुष्य काढायचंय त्याच्या बरोबर. ठीक आहे, ठरलं मग. उद्याचा साखरपुडा होऊ द्यायचा नाही. अरे तू बोलतोस, तुझा भाईच बोलतो आहे. ही गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या भाईच्या काळजाचा तुकडा आहेस. तुला वाटलंच का सगळं, तुझ्या प्रेमाला तुझा हा भाई विरोध करेल म्हणून? माझ्याबद्दल 100% खात्री बाळगू शकतेस तू. प्रिया, एवढ्या रात्री चांगल्या घरातली एक मुलगी गुपचूप कोणालाही काहीही न सांगता बॅग भरून घरातून बाहेर चालली असेल तर त्याचा काय अर्थ समजायचा? मला माफ करा बाबा, मला माफ करा. तुम्ही ठरवलेल्या मुलासोबत मला लग्न साखरपुडा काहीच करायचं नव्हतं, पण तुमच्या विरोधात जाण्याची हिंमत नव्हती माझी. म्हणून मी असं घर सोडत चालले होते. मला माफ करा आम्हा, मला माफ करा. Thank you.
प्रिया। आपा मला आता खूप वाईट स्वप्न पडलं। त्या स्वप्नामध्ये तू मला न सांगता हे घर सोडून चालले होतीस। प्रत्येक बापाच्या आयुष्याला ग्रहणासारखं वाटणार हे स्वप्न, पण मग डोळे उघडले आणि लक्षात आलं की स्वप्नच होत, असलं काहीच घडणार नाही आपल्या बाबतीत। मला खात्री आहे तू मला सोडून कधीच जाणार नाहीस। मी ठरवून दिलेल्या मुलासोबतच लग्न करशील। त्या अहिल्यासारखं माझं घर सोडून शहरात जाणार नाहीस। तिनं मला फसवलं तशी तू तुझ्या आबांना कधीच फसवणार नाहीस। आणि जर असं झालं ना तर या खेपेला मात्र मी मरून जाईन। माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षाही माझी प्रिया मला जास्त प्यारी आहे। मला कळत नाही मी असा विचार का करतोय। माझी प्रिया असं कधीच वागणार नाही। ती मला कधीच दुखावणार नाही। माझी मान कधीच खाली झुकू देणार नाही। आजपर्यंत तिनं कधीही तिच्या आबांचा शब्द खाली पडू दिला नाही। आणि या गोष्टीचा मला नेहमी अभिमानच वाटणार आहे। मला माफ कर पुरी, स्वप्नात का होईना पण मी तुझ्याबद्दल वाईट विचार केला। माफ कर मला। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।